आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया. लोकांचा होरपळून मृत्यू झालाय बसच्या अपघातामध्ये, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, अशी घटना मला तरी वाटतं कुठेच घडलेली नसेल, कारण की गाडीला गाडी ठोकल्याची घटना घडते, पण एक गाडी डिव्हायडरला ठोकली जाते आणि त्याला अचानक आग लागून होरपळून 26 लोक मरतात, म्हणजे मला तरी वाटतं की एकदम भयानक ही घटना आहे आणि निश्चितपणाने हृदय हलवून देणारी ही घटना आहे. पोलिसांना ही माहिती पडल्याबरोबर त्या ठिकाणी रात्री 1:30 ही घटना घडल्यामुळे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि आता बसचं काम बाजूला करण्याचं काम सुरू आहे. काही जे जखमी आहेत त्यांना दवाखान्यामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अपघातामध्ये जे काही मयत झालेले आहेत त्यांची ओळख आतापर्यंत काही समोर आलेली आहे का? पोलीस या संदर्भात काही चौकशी करतायत का? मदतीत काही यांना मिळणार आहे का? नाही, कसं आहे, आता जे त्या ज्या ठिकाणाहून देव बसले आहेत त्या ठिकाणी कदाचित त्यांची नोंद असावी. आता पोलीस त्याचा तपास करतायत आणि निश्चितपणाने तपास लावणे पण एक चॅलेंजिंग आहे, पण तिकडे जर नोंद असेल तर लगेच त्याची नावं आपल्याला प्राप्त होतील. पण सरकार म्हणून सरकारने मदत करावं अशी विनंती मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करणार आहे. तर पालकमंत्र्यांनी सुद्धा आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत. काही प्रवासी बसची काच फोडून बाहेर आले आणि त्यामुळे ते वाचलेले आहेत. 8 जणांवरती सध्या सिंदखेड राजामध्ये उपचार सुरू आहेत, परंतु 25 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.